चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारे एकमेव विश्वसनीय ठिकाण। दसरा आणि दिवाळी सणानिमित्ताने विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध। 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक। प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे, ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा नाशिक पुणे महामार्ग संगमनेर। संपर्क 98574-95-63। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंना नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय। या पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील तिघांसह अन्य एका अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवळाली प्रवरा परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीची इच्छा नसतानाही तिचा वेळोवेळी पाठलाग करून एका अल्पवयीन आरोपीनं, मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू मला होकार दे नाहीतर मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी दिली। तर काल सकाळी 10:00 सुमारास ही अल्पवयीन मुलगी देवळाली प्रवरा गावातील नीलकमल बेकरी या ठिकाणी पेस्ट्री घेण्याकरता थांबली असता 2 अल्पवयीन आरोपींसह जुनेद करीम शेख, सर्वजण राहणार महांकाळ वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर, आणि एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आले। तर अल्पवयीन आरोपीनं अल्पवयीन तरुणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं, तू जर मला आज होकार दिला नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईल। त्याचवेळी दुसऱ्या एका अल्पवयीन आणि अनोळखीनं, तू आमच्या मित्राला होकार दे, तो आमचा मित्र आहे, तू त्याला होकार दिला नाही तर आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा फिर्यादीनं आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले आणि यातील तिघांना चांगलाच चोप दिला। त्यानंतर ते पोलिसांच्या स्वाधीन केले गेले तर एक अनोळखी आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झालाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा हे करतायत। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।